नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर ग्लोबल सेंटिमेंट ज्या पद्धतीनं बिघडलेला आहे, ज्या पद्धतीनं रशिया युक्रेनचं टेन्शन जिओ पॉलिटिकल वाढलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं रशियानं अग्रेसिव्ह मुवमेंट घेतलेला आहे, त्याचा इम्पॅक्ट आज पूर्ण ग्लोबल मार्केटवरती दिसून आलाय. त्याला इंडियाचं मार्केट देखील अपवाद नाहीये. मित्रांनो, निफ्टी इंडेक्स जो आहे तो एक वेळेला 17,000 खाली स्लिप झाला होता, पण निफ्टी इंडेक्स एंड ऑफ द डे 17,092 येऊन क्लोज झाला किंवा 17,000 वरती येऊन क्लोज झाला, ही एक चांगली गोष्ट आहे. पण तरी पण निफ्टीमध्ये मित्रांनो ऑलमोस्ट 114 अंकांची घसरण झालेली आहे. नेक्स्ट निफ्टी 50 जर विचार केला तर तो इंडेक्स ऑलमोस्ट फ्लॅट आहे, पण तरी पण 80 अंकांची इथं पण घसरण आहे. नेक्स्ट मिड कॅप स्टॉक मध्ये पण ऑलमोस्ट 1% फॉल आहे. बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 1% फॉल आहे आणि फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये देखील आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो आपल्याला क्लिअरली दिसून आलाय. आणि मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसाचं जर तुम्ही मार्केट ऑब्झर्व केलं क्लिअरफुली, तर पाठीमागचा हा जो इव्हेंट आहे रशिया युक्रेन जिओ पॉलिटिकल टेन्शन, याच्यापासून मार्केट मित्रांनो प्रत्येक वेळेला गॅपडाऊन ओपन होते. गॅपडाऊन ओपन होऊन मार्केट दिवसभरामध्ये दररोजच्या दररोज रिकव्हरी येताना दिसून येते किंवा दुपारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो अलीकडे दिसून येताना दिसून येतोय. मित्रांनो, अशी जर कंडिशन असेल, मार्केटवर मोठा इव्हेंट असेल, तर या कंडिशनला मार्केटमध्ये कोणतंही टेक्निकल अनालिसिस किंवा कोणतंही ऑप्शन चेन वगैरे प्रॉपर काम करत नसते. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे टॉप गेनर आहेत MMN महिंद्रा आणि महिंद्रा असेल, बजाज फिन्झर्व्हर मध्ये एक इंटरेस्टिंग बाईंग जे आहे ते दिसून आले, एक चांगली गोष्ट. आणि दुसरं मित्रांनो, ज्या ज्या वेळेला ग्लोबल इव्हेंट तयार होतो किंवा ग्लोबल टेन्शन तयार होतं, त्या त्या वेळेला मेनली मेटल स्टॉक जे असतात ना, ते सेलिंग प्रेशर मध्ये काय होत असतात, त्या ठिकाणी जात असतात. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील मध्ये ऑलमोस्ट 4% सेल ऑफ आपल्याला या ठिकाणी क्लिअरली स्क्रीनवरती दिसून आलेला दिसून येतो. मित्रांनो, अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची या ठिकाणी असं आहे की तुम्ही ज्या वेळेला मार्केटला ऑब्झर्व करता आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला, तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अजून एक गोष्ट घडली आहे. काय? तुमचा पोर्टफोलिओ जर चेक केला तर अजून पण मित्रांनो इंडेक्समध्ये जो पेन आहे ना, त्याच्यापेक्षा किती तर जास्त पट पेन जो आहे तो तुम्हाला पोर्टफोलिओ मध्ये असताना दिसून येईल. विशेषतः मिड कॅप स्मॉल कॅप स्टॉक मध्ये आज पण ह्यूज सेल ऑफ जो आहे तो दिसून आलाय. स्टॉक स्पेसिफिक जबरदस्त ऍक्शन आहे. दुसरं मित्रांनो, हा इंडिया विक्स इतका वाढलाय, आज एका दिवसात 16% इंडिया विक्स वाढलाय. आणि इंडिया विक्स वाढल्यामुळे इंडिया विक्सची व्हॅल्यू जी आहे ती 26 लागले. मित्रांनो, हा इंडिया विक्स आता 26 वरती आहे. याचा अर्थ तुम्हाला ऑप्शन बायरला पैसा कमवण्यासाठी एक चांगली संधी मार्केटमध्ये, ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये इव्हेंट असेल त्याच्या वेळेला खूप मोठा पैसा बनू शकतो. पण मित्रांनो, आता ह्याचा तोटा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये असा आहे की उद्या बुधवार आहे आणि उद्या 23 फेब्रुवारी आहे. 24 फेब्रुवारीला मंथली एक्सपायरी आहे फेब्रुवारी महिन्याची, बरोबर आहे का? मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा इंडिया विक्स जर डाऊन व्हायला सुरुवात झाली तर या ठिकाणी तुमचा ऑप्शन बायरचा बिलकुल पैसा बनणार नाही. मार्केटमध्ये मुवमेंट जरी आली तरी हे प्रीमियम जे आहेत प्रचंड, हे प्रीमियम उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये न्यूट्रल होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे ज्या पद्धतीची ओलाटलेटी आहे, असं मला वाटतं की बाबा उद्या बुधवार आणि गुरुवारी जर ग्लोबल टेन्शनमध्ये जर काय मोठी डेव्हलपमेंट नाही झाली तर ह्यूज प्रीमियम खाल्लं जातील मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये बिलकुल आपल्याला मुवमेंट येणार नाही. आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला, मार्केट गॅपडाऊन ओपन झालं, गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मार्केट कंटिन्यू बेसिसवर मित्रांनो हायर साईडला आलं आणि परत मिळतो या ठिकाणी साधारणतः 37,300 एक रेजिस्टन्स किंवा मार्केटमध्ये थोडंफार रिट्रेस होऊन मार्केटनं 37,100 रिटेस्ट करून परत मार्केटने या ठिकाणी इकडे साधारणतः 37,600 हाय तयार केल्यानंतर परत अजून मार्केट क्लोजिंग मध्ये काही पोझिशन ज्या आहेत त्या हलक्या करण्यात आहेत. म्हणजे ह्या ज्या पोझिशन हलक्या करण्यात आल्या त्या क्लिअरली FIs हायर साईडला माल जो आहे तो विकला असण्याची प्रोबॅबिलिटी आहे. आणि मी सकाळी पण सांगितलं की बाबा बँक निफ्टी तुम्हाला काय करायचं आहे, बाय करायचं आहे. साधारणतः बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो 37,155 वरून काय करा, बाय करा असं सांगितलं होतं. आणि मी पॉसिबल तुम्हाला टार्गेट जे दिलं होतं ते 37,400 टार्गेट मी या ठिकाणी दिलं होतं आणि हे टार्गेट आपलं बँक निफ्टीनं एकदम व्यवस्थित अचीव केलेलं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, बँक निफ्टीचा जर तुम्ही डेली कॅन्डलवर या ठिकाणी चार्ट बघितला तर डेली कॅन्डलवर काय झालेलं दिसून येतं. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, बाबा मार्केटनं काल जे क्लोजिंग दिलं होतं त्या क्लोजिंगच्या ठिकाणी बँक निफ्टी येऊन क्लोज झाला, हे चांगली गोष्ट आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो पाठीमागच्या डिसेंबर एंड पासून जर बघितलं तर कंटिन्यू बेसिसवर मार्केट या एरियात ज्या ज्या वेळेला आले साधारणतः 37,000 मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा बेस आहे, हा खूप स्ट्रॉंग बेस आहे. आणि ह्या स्ट्रॉंग बेसचं व्हायलेशन या ठिकाणी होईल असं वाटत नाही. आणि हे जर व्हायलेशन करायचं असेल तर युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये वॉर कंडिशन तयार होणं गरजेचं किंवा युद्ध सुरू झाल्यानंतर हा बेसचं व्हायलेशन होऊन बँक निफ्टी साधारणतः या ठिकाणी
34,000 वगैरे जाण्याचा प्रयत्न काय करू शकतो त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे थोडक्यात जर विचारात घेतलं तर या ठिकाणी बँक निफ्टी चार्टिकली आणि ऑप्शनच्या दृष्टीने एक सेटअप तयार केलेला दिसून येतो. म्हणजे बेस बिल्डिंग या ठिकाणी क्लिअरली झालेलं. मित्रांनो, या ठिकाणी टेक्निकल डेटा पॉईंटच्या सहाय्याने जर बघितलं तुम्ही चार्ट जर रीड केला तर बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो क्लिअरली बेरिश आहे. भलेही मार्केटमध्ये लोअर साईडला आज बाईंग आला असेल पण मार्केट जे आहे ते क्लिअरली काय या ठिकाणी बेरिश आहे. कारण का मार्केट अजून पण मित्रांनो सर्वच्या सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज आहे. म्हणजे 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल, 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल, 10-day असेल, 20-day असेल, या सर्वच्या सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या खाली मार्केटचं क्लोजिंग आहे. आणि आज मार्केटनं बरोबर एक्झॅक्ट मित्रांनो 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज वरती क्लोजिंग दिलं. उद्या जर मार्केट हायर साईडला चाललं तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या मुव्हिंग एव्हरेजला मे बी मार्केट रेस्पेक्ट देईल आणि इथून अजून मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग प्रेशर जे आहे ते येताना दिसण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. म्हणजे चार्टिकली जर बघायचं झालं तर एका वाक्यात सांगतो बँक निफ्टीचा टेक्निकल सेटअप बेरिश आहे भलेही मार्केट आज हायर साईडला गेला असेल. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी ज्या ज्या वेळेला बँक निफ्टी आलाय त्याच्या वेळेला बँक निफ्टीमध्ये जबरदस्त बाईंग आलाय आणि ह्याचं जर परत इथं तिसऱ्या वेळेला रिपीटेशन झालं तर मे बी मित्रांनो उद्या एका ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी 38,000 जाऊ शकतो. काय सांगतो मी, बँक निफ्टी एका ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतो 38,000 पण जाऊ शकतो. ही पण प्रॉबॅबिलिटी नाकारता येत नाही. कारण का एकदा हे मुव्हिंग एव्हरेजेस जर मार्केटमध्ये क्रॉस करायला सुरुवात झाली आणि कॉल रायटर जर पाठीमागे सरकला शॉर्ट कव्हरिंगच्या माध्यमातून, कारण का परत बुधवारी गुरुवारी मंथली एक्सपायरी आहे आणि मंथली एक्सपायरीचं मे बी शॉर्ट कव्हरिंग थोडंफार आज झालं असेल पण अजून जर काय पेंडिंग असेल तर मे बी उद्या ते शॉर्ट कव्हरिंग होऊन मार्केट मे बी 37,600 किंवा 38,000 जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याची शक्यता आहे. दुसरं मित्रांनो निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर ते काय इंडिकेट करतं, निफ्टीमध्ये देखील सेम ऍक्शन घडले मित्रांनो. पाठीमागच्या 3 वेळा मार्केटमध्ये जो काय सेल ऑफ आला होता, जे काय मार्केटनं लो तयार केलं होतं, एक्झॅक्ट ह्या लो वरून मार्केटमध्ये काय यायला लागले, परत एकदा बाईंग इंटरेस्ट तयार होताना आपल्याला दिसून येतोय. म्हणजे हा एक स्ट्रॉंग सपोर्ट बिल्डिंगचं काम या ठिकाणी सुरू आहे. पण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मार्केट असताना तुमच्या पोर्टफोलिओचा कंडिशन बघितली आणि या ठिकाणी मार्केट आल्यानंतर जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओची कंडिशन बघितली तर क्लिअरली एक गोष्ट दिसून येईल. काय, या ठिकाणी मित्रांनो माझा वैयक्तिक पोर्टफोलिओ ग्रीन मध्ये होता, इथं ऑलमोस्ट फ्लॅट झाला होता आणि इथं आता मार्केट आल्यानंतर पोर्टफोलिओ मायनस मध्ये गेलाय. म्हणजे याचा अर्थ काय, स्टॉक स्पेसिफिक ह्यूज सेल ऑफ सुरू आहे मार्केटमध्ये. इंडेक्समध्ये काय केलं जातं, हायर साईडला बाईंग, लोअर साईडला बाईंग करून इंडेक्स वरती येतोय पण स्टॉक स्पेसिफिक जबरदस्त ऍक्शन मार्केटमध्ये सुरू आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. इथं पण मित्रांनो सगळीच्या सगळी मुव्हिंग एव्हरेजच्या खाली मार्केट आहे. 200-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला मार्केटचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मे बी मार्केट ह्या मुव्हिंग एव्हरेजकडे पण जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतो. ही एक प्रॉबॅबिलिटी आपल्याला या ठिकाणी टेक्निकली नाकारते. मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा ऑप्शनचा डेटा पॉईंट जर बघितला तर हा ऑप्शनचा डेटा पॉईंट आपल्याला काय सजेस्ट करतोय, मित्रांनो सध्या 17,200 या स्ट्राईक प्राईसला कॉल रायटर आहे, 300 या ठिकाणी कॉल रायटर आहे, 17,300 आणि 17,400 या ठिकाणीही कॉल रायटर आहे आणि 17,500 या ठिकाणीही मार्केटमध्ये कॉल रायटर. म्हणजे कॉल रायटिंग प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. पण मित्रांनो मला एक पॉईंट जो आहे तो खूप खटकला, ऑप्शन चेंज झालेला मी बघत होतो मार्केट क्लोजिंगला. तर मित्रांनो या ठिकाणी 17,000 या स्ट्राईक प्राईसला देखील एक खूप मोठा कॉल रायटर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हिजिबल आहे. बिगेस्ट कॉल रायटर म्हटलं तरी चालेल. का, मार्केट ऍक्च्युअली क्लोज झालंय 100 पॉईंट वर ऑलमोस्ट. मित्रांनो मार्केट क्लोजिंग कुठे झालंय, 17,092 आणि ऍक्च्युअली कॉल रायटर जो आहे ना मार्केटमध्ये तो 17,000 दिसतोय. म्हणजे याचा अर्थ मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या डेटा पॉईंट नुसार हा जर डेटा चेंज नाही झाला, थोडा जरी निगेटिव्ह आला तरी साहजिकच गॅपडाऊन ओपन होईल असं या ठिकाणी वाटतं. आणि सपोर्ट जर बघितला तर पोझिशनल ओआयचा सपोर्ट मित्रांनो सेम 17,000 आहे आणि इकडं चेंज इन ओआयचा सपोर्ट जो आहे तो काय आहे मित्रांनो, वायचा जो आहे तो 17,000 आला. म्हणजे आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 17,000 या स्ट्राईक प्राईसला कॉल रेटर आलेला आहे, फ्रेश कॉल रेटर आणि पोझिशनल जो ऑलरेडी 17,000 सपोर्ट आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो 16,800-16,900 पण पुट रायटर आलेला दिसून येतोय. आणि मे बी मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 17,900-17,200 या रेंजमध्ये मार्केट जास्त तर टाइम जो आहे तो स्पेंड करेल. म्हणजे बँक निफ्टीच्या ऑप्शनचा डेटा पॉईंट जर बघितला तर त्याच्यामध्ये खूप मोठी वोलॅटिलिटी क्लिअरली इंडिकेट आहे. कारण का ही वोलॅटिलिटी ऑप्शन चेनमुळे येणार आहे असं तर म्हणणं चुकी असतात. कारण का इव्हेंटच तितका मोठा पेंडिंग आहे समोर आहे, त्यामुळे साहजिकच ही गोष्ट होणार आहे. बँक निफ्टीचा जर डेटा बघितला 37,000-37,500 कॉल
रायटर आहे, काय सांगतोय मी, सॉरी 37,000 आणि 37,500 ला सपोर्ट आहे मार्केटचा, आणि 37,000 36,800 ला आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पुट रायटरनं ग्रीप घेतलेला, म्हणजे एक स्ट्रॉंग सपोर्टचा एरिया दिसून येतो या ठिकाणी. दुसरं कॉल रायटर जर बघितलं 37,500 आणि 37,000 ला कॉल रायटर जो आहे तो आपल्याला क्लिअरली व्हिजिबल आहे, म्हणजे याचा अर्थ इन द मनी मध्ये इथं पण पुट रायटिंग झालेलं, कॉल रायटिंग झालेलं दिसून येते, म्हणजे वोलाटाईल सेशनचं क्लिअरली इंडिकेशन आहे. आणि चेंज इन ओआय 37,300 आणि 37,500 ला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात जर विचारात घे झालं तर उद्या पण आपल्याला भरपूर ऍक्शन जी आहे ती मार्केटमध्ये दिसणार आहे. मग मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर तुम्हाला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड तुमचा उद्या कुठं बनू शकतो, कशा पद्धतीने बनू शकतो हे बघणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी मी ज्या लेवल दिलं होतं त्या लेवलवर मार्केट खूप मोठ्या प्रमाणात काय झालं होतं, या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झालं होतं. मित्रांनो, मी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेडिंग सेशनसाठी मी स्पेसिफिक या ठिकाणी तुम्हाला लेवल देत नाहीये हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. का लेवल देत नाही, याच्या पाठीमागे स्पेसिफिक रिझन आहे. ग्लोबल इव्हेंट आहे, यामुळे मार्केटमध्ये काय होईल सांगता येत नाही. मार्केट ह्यूज गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं तर त्या लेवलचा कोणताही रिलेव्हन्स मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये राहणार नाही. त्यामुळे मित्रांनो, मी पॉसिबल झालं तर पाठीमागच्या वेळेला ज्या पद्धतीनं व्हिडिओ तयार केला होता त्या पद्धतीनं 7:30 व्हिडिओ ज्या लेवल आहेत उद्याच्या ट्रेडिंग सेशन, कारण ग्लोबल सेंटिमेंट कशा पद्धतीने चेंज होतोय त्यानुसार एचजेएक्स निफ्टी डाव जोन्स आणि बाकीचा डेव्हलपमेंट कशा होतात ते बघेल, आणि त्याच्यानुसार 7:00 एक छोटासा व्हिडिओ जो आहे तो 2 ते 3 मिनिटाचा लेवल आणि FISDIच्या पोझिशन कशा प्लेस झालेत त्याचा एक मी व्हिडिओ 7:00 तुम्हाला अपडेट करेल. त्याचबरोबर आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जो आहे बाजार गुल, तिथं पण मी ह्या लेवल काय करेल तुमच्यासोबत शेअर करेल, म्हणजे तिथून तुम्ही काय करा अपडेट राहा. कारण का या ठिकाणी आपण जर आता लेवल जर डिफाईन केला तर मे बी आपल्याला प्रॉब्लेम येईल, मार्केट जर खूप मोठं गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं तर तिथं आपल्याला कुठलाही ट्रेड मिळणार नाही हे पहिल्यांदा लक्षात येईल. त्यामुळे थोडं रिस्क आहे, त्यामुळे आपण कोणतीही रिस्क घ्यायला नको आहे. आणि मित्रांनो, हा बाजार गुल माझा अधिकृत टेलिग्राम चॅनल आहे, इथं पण मी उद्या ह्या लेवल काय करेल तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्ही जरूर या टेलिग्राम चॅनलवरती येऊन लेवल काय करा चेक करा बघा, आणि युट्यूबला पण मी जरूर मी शेअर करेल लेवल, काही अडचण नाही. आणि मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही मार्केटचं बिहेवियर बघितलं बँक निफ्टी, तर बँक निफ्टी ऑलरेडी मित्रांनो इकडे एक हाय तयार केलाय, आता इथे एक हाय तयार केला. मे बी मार्केट इथं थोडं जाऊन जर परत इकडे खाली आलं आणि इकडे एक नवीन, आता इकडे लो दोन्ही सेम आहेत, मे बी मार्केट इथं सपोर्ट घेईल, सपोर्ट बिल्डिंग करण्याचं काम करेल. मे बी आय थिंक मला वाटतं की बाबा ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्केट ह्या लेवलचं व्हायलेशन करणार नाही, म्हणजे आज जिथून मार्केट वर गेले त्या लेवलचं व्हायलेशन करणं आपल्याला अपेक्षित नाही, इथून मार्केट अपसाईडला जाणं अपेक्षित आहे, म्हणजे चार्टिकली आणि हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सनुसार एवढं काय करा लक्षात घ्या. पण इकडे जर मार्केट डाऊन साईडला वॉरमुळे जर निघालं तर परत ही लेवल खूप दिवसापासून मी मार्क करून फुले इकडे बँक निफ्टी जरूर येण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे मी लेवल उद्या सकाळी टाकेल. धन्यवाद, थँक्यू.